सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि गुन्हेगारी विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 हेडलाईन्स मध्ये। मोदींनी केलेली घोषणा शेतकऱ्यांप्रती त्यांची संवेदनशीलता आणि वचनबद्धता दर्शवते, नितीन गडकरी यांचं वक्तव्य। प्रत्यक्ष आंदोलनापासून दूर राहिलेल्या अण्णा हजारेंनाही कृषी कायदे रद्द झाल्याचा झाला आनंद। शासनाने अद्याप खासगीकरणाचा विचार केलेला नाही, अनिल परबांनी स्पष्ट केली भूमिका। सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली, कृषी कायदे मागे घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया। कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी मी मोदींना विनंती करणार, चंद्रकांत पाटीलांची प्रतिक्रिया। आंदोलन किती काळ चालावं, कापड गिरण्यावरून दत्ता सामंत यांचं नाव न घेता शरद पवारांचा एसटी कर्मचाऱ्यांना अप्रत्यक्ष इशारा। कंगना, विक्रम गोखले आणि अवधूत गुप्ते यांनी 8 दिवसात माफी मागावी, अन्यथा घराबाहेर, उपराकार लक्ष्मण माणेंचा इशारा। गुजरातमधील अदाणींच्या मालकीचं बंदर पुन्हा वादात, पाकिस्तानमधून चीनला जाणाऱ्या मालवाहू जहाजात सापडला घातक किरणोत्सारी पदार्थ। 5 राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीपोटीच कृषी कायदे रद्द, प्रियंका गांधी संतापल्या। मिस्टर 360 AB डिव्हिलियर्सचा सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती, आयपीएलमध्येही खेळला अखेरचा। अर्ध्या महाराष्ट्रावर पावसाचं सावट, वेगवान वाऱ्यासह कोसळणार सरी, 19 जिल्ह्यांना इशारा। अर्जुन खोतकरांनी 100 कोटींचा घोटाळा केला, किरीट सुमय यांचा मोठा आरोप। एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर विराट कोहलीचं भावुक ट्विट। कृषी कायदे परत घेण्याचा निर्णय चुकीचा, भारतीय किसान संघाचं मत। कृषी कायदे रद्द, काँग्रेसचा उद्या जल्लोष, देशभरात रॅली, कॅन्डल मार्च काढण्याचे कार्यकर्त्यांना फरमान। चीन हिंदुस्थानमध्ये घुसलाय, हे आता मोदी मान्य करतील का, भाजप खासदाराचा बोचरा सवाल। मास्क न लावण्यावरून वाद विकोपाला, अंधेरीत महिलेनं 2 क्लीन अप मार्शलला धुतलं। राजन शिंदेचा खून हा निर्घृण गुन्हाच, पोलिसांचा तपास अहवाल बाल न्याय मंडळासमोर। दुःखद, लज्जास्पद आणि अयोग्य, मोदींनी कृषी कायदे मागे घेताच भडकली कंगना रणौत। भारताच्या कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डला 110 देशांची परवानगी, इतर देशातही मान्यतेसाठी प्रयत्न सुरू। आम्ही वारंवार त्याग करणार नाही, व्याजासकट किंमत वसूल करू, शरद पवारांचा काँग्रेसला इशारा, पटोलेंकडून पवारांना प्रत्युत्तर। पंतप्रधान मोदींनी त्या 700 शेतकरी कुटुंबियांची माफी मागावी, संजय राऊतांचं विधान। आणखीन एका एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, कमी पगारामुळे उचललं टोकाचं पाऊल। जिल्ह्यात 447 कोरोना रुग्ण, 340 तृतीय पंथ्यांचं लसीकरण पूर्ण। सह्याद्री टॉप 24 हेडलाईन्स मध्ये आपण येथे थांबतोय, तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।